नमस्कार, मी प्रज्ञा म्हेत्रे, सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनल प्रस्तुत लेखनी माझी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षक हो, आबोल मनात वास्तववादी उठलेले वादळ म्हणजे कविता. सत्य असत्याच्या द्वंद्वात आंतर आत्म्याची साक्ष म्हणजे कविता. परमप्रेमात शब्दरूपाने वाहिलेले फूल म्हणजे कविता. आणि ही कविता आपल्या लेखनी माझी या कार्यक्रमातून सादर करण्यासाठी आपल्या इथे अनेक कवी आणि कवयित्री येत आहेत आपल्या भेटीला. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत मुबारक उमराणी कवी, आणि यांच्याशी आता आपण बातचीत करूया. नमस्कार, माझं नाव मुबारक उमराणी. मी माझं मूळ गाव बिरोळ तालुका ज जिल्हा सांगली, आणि मी सध्या सांगली येथे राहत आहे. आणि मी लहानपणापासून कविता करतो आहे, आणि ह्या कविता क्षेत्रामध्ये मला अनेक पारितोषिक मिळालेले आहेत. नवरत्न पुरस्कार, काव्यभूषण पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, आणि आदर्श शिक्षक आणि निसर्गमित्र शिक्षक अशा अनेक उपाधींनी मला सन्मानित करण्यात आलेलं आहे. सर, तुमच्या असंख्य कविता लिहिलेल्या आहेत, त्यानंतर बऱ्याच ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत, तर त्यापैकी अशा कोणत्या कविता आहेत की ज्यामध्ये असं विशेष महत्त्व त्या कवितांना आलेलं आहे, आणि याबद्दल आमच्या प्रेक्षकांना देखील जाणून घ्यायला आवडेल? तुम्ही मला छान प्रश्न केलात की असंख्य कविता म्हणजे मी जवळजवळ 1000 जास्त कविता लिहिलेल्या आहेत, आणि 500 जास्त कवितांना मला पारितोषिक मिळालेलं आहे. आणि यवतमाळच्या साहित्य संमेलनामध्ये 16,000 कवितेतून माझ्या बालपणी ही कविता माझी निवडण्यात आली होती, आणि त्या ठिकाणी सादर केलेली कविता मी सादर करतो. मी आता माझ्या बालपणी ही कविता सादर करणार आहे. लहानपणी अत्यंत गरिबी परिस्थितीमध्ये, की ज्या वेळेला काही खायला मिळत नव्हतं किंवा अनेक उपाशी राहूनसुद्धा शिक्षणाची मनामध्ये जी ओढ निर्माण झाली, त्या ओढीची आणि त्या उपासमारीची अशा आशयाची माझी ही माझ्या बालपणी ही कविता आहे. आता ती मी सादर करतो आहे. अन्नासाठी लाही बालपणी माझ्या, अन्नासाठी लाही बालपणी माझ्या, झोपडीत राजा आठवणी ताजा, फाटक्याचं कपड्यात राजा राणी, अभिमान वाटे मला डोळा पाणी, सारे उपाशी ढेकर लोकापुढे, फिके पडे अमृत कण्यापुढे, सारे म्हणे शिक उपाशीचं पोटी, सारे म्हणे शिक उपाशीचं पोटी, भूक देई बळ गीत नवे ओटी, फिनिक्षचं पक्षी उडे ते आकाशी, अक्षराचं जोडी नाळचं जगाशी, सुई धागे अनुभवाचे टोचले, सुई धागे अनुभवाचे टोचले, बंद झाले माझ्या मनाचे चोचले, बंद झाले माझ्या मनाचे चोचले. यानंतर मी पोटासाठी भटकलो ही कविता सादर करत आहे. असं आहे की आपण आयुष्यामध्ये अन्नाच्या पाठीमागं लागतो, आणि कुठं कुठं आपल्याला भटकावं लागतं मूळ गाव सोडून, आणि त्यावेळेला काय काय अवस्था होते असं आशयाची ही माझी कविता आहे. मी ते सादर करीत आहे. पोटासाठी भटकलो कोणाना कळालो, दुष्काळाच्या जाळामंदी आम्ही रे जळालो, पोटासाठी भटकलो कोणाना कळालो, दुष्काळाच्या जाळामंदी आम्ही रे जळालो, थेंब थेंब पाण्यासाठी केली पायपीट, केली पायपीट, गाव शिव शेत गेलं, मिळेना मीठ भाकर, मिळेना मीठ भाकर, कोणा करू धावा आता, आबाळ फाटलं डोळ्यामंदी आसवर, आसू मेघ दाटलं, पोटासाठी भटकलो कोणाना कळालो, दुष्काळाच्या जाळ्यामंदी आम्ही रे जळालो, पाण्याविना पीक सार उभं उभं कर पल, पाण्याविना पीक सार उभं उभं कर पल, पाण्यासाठी भटकंती
तान भूकर पल आबाळाच्या देवा तुला दया नाही माया धूळ फपुटात गड्या भूक आगीत जळे काया पोटासाठी भटकलो कोणा ना कळालो दुष्काळाच्या जाळामंदी आम्ही रजळालो पावसाच्या बापा आता नको वकूस आग पावसाच्या बापा आता नको वकूस आग पाया खालची ही धरा कसं जगू तूच सांग कसं जगू तूच सांग पोटासाठी भटकलो कोणा ना कळालो दुष्काळाच्या जाळ्यामंदी आम्ही रजळालो दुष्काळाच्या जाळ्यामंदी आम्ही रजळालो। यानंतर माझी रात्र झाल्यानंतर झाडी वेली आणि नंतर यांची अवस्था कशी असते अशी आशयाची माझी कविता आहे। नंतर रात्रीमध्ये काय होत असेल ही कल्पना करून या ठिकाणी केलेली आहे। कवितेचं नाव आहे रात यवणी। रात यवणी होते बावरी मिठी वेलीची हळू सावरी रात यवणी चक्रभुकेचे गुंती पाऊली आस थांबते गद सावली रात यवणी होते बावरी गर्भ झेलीत कळ सोसते एक माऊली बाळ पोसते रात यवणी नाळ तुटता श्वास कोंडतो घास पोटाचा पुणा भांडतो नाळ तुटता सास कोंडतो घास पोटाचा पुणा भांडतो गारवाराही असा रेटतो भूक अंगार पुन्हा पेटतो रात यवणी वीज भुकेची पडे जीवनी जळे आयुष्य जीवदावनी वीज भुकेची पडे जीवनी जळे आयुष्य वीजदावनी सूर्य येताच रात पळते भूक उन्हात पुन्हा जळते रात यवणी होते बावरी मिठी वेलीची हळू सावरी रात यवणी। यानंतर मी अशा आशयाची कविता आहे की आपण ज्या वेळेला काम करत असतो कष्ट करीत असतो आणि त्या कष्टामध्ये करत असताना आपण जे हत्यार वापरतो समजा हातोडा असेल विळा असेल आणि ह्या हत्यारासंबंधी आपल्याबरोबर ते सुद्धा कष्ट करीत असतात आणि त्यानंतर आपल्याशी कसं ते जीवनाला आवश्यक किंवा कसं ते जीवन घडवतात या आशयाची कसं आहे कविता आहे। कवितेचं नाव आहे चक्रधारी। कष्ट करता करता हात झाला रे हातोडा कष्ट करता करता हात झाला रे हातोडा पाय झाले रे पहार जीव झाला थोडा थोडा काळा ठिकर दगड पाय हाताची रेमुट काळा ठिकर दगड पाय हाताची रेमुट जातो घामाळून चिंब तरी नाही कधी सुट बसे पायाचा तो मार सारी येईल रे वटणी बसे पायाचा तो मार सारी येईल रे वटणी तुडविता रे दगड त्याचे होते रे चटणी डोळे माझ्या रे बापाचे जसे लोखंडी ते छन्नी डोळे माझ्या रे बापाचे जसे लोखंडी ते छन्नी पाहे सावकार दुष्ट शोधे बटव्यात गिन्नी कधी होतो मीही खुरपे कधी होतो मीही खुरपे पापताप काढीत न जीव ओतून ओतून कष्टतो येई पळतच धन कधी होतो खोरे पाटी ढिग दुःखाचा सपाट दुष्ट सावकार तोही धरी दूरची रे वाट मीठ भाकर ती माझी अमृता होणे रे भारी येई पंगतीला विटू आम्ही होतो चक्रधारी आम्ही होतो चक्रधारी। आणि मग यानंतर अशाच आशयासंबंधी की आपण जगतो हे जगणं भाकरीच्यावरती असतं आणि ते कष्ट करणं भाकरीचे असते
आणि भाकरीला ना धर्म असतो ना जात असते काही नसतं. म्हणून जिथं जिथं भूक आहे तिथं तिथं भाकरी आहे तिथं तिथं कष्ट आहे. आणि या आशिया आशियाची माझी कविता, कवितेचं नाव आहे भाकरी. जांब दगड फोडता हाती फोड रक्ताळले, जांब दगड फोडता हाती फोड रक्ताळले, डोळा अश्रुधारा भरे अन्नासाठी घामगळे. कोणी फोडता डोंगर हाती कुदळ फावडे, सोसे धग ऊन लावा कष्ट भाकरी आवडे. चिंब पावसात तरी शेत कसतो किसान, कष्ट सोसत सोसत गातो भाकरीचं गाणं. जिद्द शिकवी भाकरी, धर्म आवडे भाकरी, मना जोडते भाकरी, जो तो करतो चाकरी. दान करिता भाकर पुण्य माणूस धर्माचे, सत्य धर्म पाळताच भूक मिळते कष्टकर्माचे. भूक असते जितकी खावे तितकी भाकर, भूक असते जितकी खावे तितकी भाकर, देतो भुके जायला अन्न जुळता ती ते कर. भाकरी जाणे ना भाषा धर्म प्रांत धर्म चाली बोली, जिथे जिथे कष्ट आहे त्याची भर तेरे झोळी, त्याची भर तेरे झोळी. प्रेक्षक हो, आत्ताच आपण मुबारक उमराणी सरांच्या काही कविता ऐकल्या आणि अजून बऱ्याचशाच कविता आपणाला ऐकायच्या आहेत. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय टी व्ही चॅनल. बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ए हमारी आरजू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. मित्र हो, अशा आनंदमय शुभेच्छा तुमच्या कुटुंबियांना, प्रियजनांना आणि मित्रपरिवाराला जर पाठवायचे असतील तर एवढंच करा, 8 दिवस अगोदर त्यांचा एक फोटो आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवायला विसरू नका. आयुष्यमान भव या माय टी व्हीच्या कार्यक्रमासाठी दररोज सकाळी 8, 1 आणि रात्री 10 वाजता पाहत राहा माय टी व्हीचा आयुष्यमान भव हा कार्यक्रम. छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत लेखनी माझी या कार्यक्रमामध्ये आणि आपल्यासोबत मुबारक उमराणी जे कवी आहेत त्यांच्याशी आता आपण बातचीत करत आहोत. आणि आता पाहूया की अजून कोणकोणत्या कविता ते आपल्याला सादर करत आहेत. ज्यावेळेला अंधार असतो त्या अंधारातून सुद्धा प्रकाश जन्माला येतो आणि त्या प्रकाशाचं सर्वजण स्वागत करतात. प्रकाश म्हणजे ज्ञान, आणि ह्या ज्ञानातून माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक परिवर्तन होत असतात. आणि अशा आशयाची माझी कविता आहे, कवितेचं नाव आहे ज्ञान. जिथे ज्ञान जन्म घेते तिथे जगरे झुकते, जिथे ज्ञान जन्म घेते तिथे जगरे झुकते, सूर्य तो प्रकाशताच अंधकार मुकते. साध्या ढगातून अशी वीज जन्म कडाडते, साध्या ढगातून अशी वीज जन्म कडाडते, ढग थरकाप होता वर्षा राणी धडाडते. बोधी वृक्ष तो महान बुद्ध प्रकटले ज्ञान, शील करुणा विनय जगी झाले रे ते महान. जिथे ज्ञान जन्म घेते तिथे जगरे झुकते, पैस स्पर्श ज्ञानेश्वरी शब्द ज्ञानमयी धागे, पैश स्पर्श ज्ञानेश्वरी शब्द ज्ञानमयी धागे, ज्ञान तेज प्रकटता पसाय दानच मागे. जिथे ज्ञान जन्म घेते तिथे जगरे झुकते, स्वप्नी ज्ञान राजा येता भारुडात एकनाथ, नामदेव मंत्र देता तुका गाता मिळे सात.
रामकृष्ण विठ्ठलच वार करी करी घोष, विठ्ठलाच्या वाटेवरी पापताप जाई रोष, जिथे ज्ञान जन्म घेते तिथे रे जग हे झुकते, ज्ञान हेच खरे धन चोरताच नच येई, ज्ञानामृत शोतत तोषता तोच ज्ञानमयी होई, जिथे ज्ञान जन्म घेते तिथे जग रे झुकते। यानंतर कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला असे अनेक प्रसंग आले की आपण मनात असूनसुद्धा आम्ही कोणाला भेटू शकत नव्हतो, जणू काही बंद घरामध्ये आपण सगळे राहत होतो, आणि ह्या बंद घराची अवस्था माणसाची कशी झाली आणि कशी घालमेल होती या असायची कथा, या असायची कविता, कवितेचं नाव आहे मंत्र। बंद झाले घर बंद झाले दार, खिडक्याचा काचा हसे आरपार, बंद झाले घर बंद झाले दार, खिडक्याचा काचा हसे आरपार, गच्चीवर उभे दिसती पुतळे, शब्दांचा कल्लोळ दूर दूर पळे, अविचारी दिवे मिनमिन करे, चांदणे प्रकाश अंधारी अंधकार भरे, रात्र काळी काळी किर किर रडे, छावणीचे छत फिरे गोलकडे, विचाराचे घोडे नाचे शिवेवर, टापांचा धुरळाला धूळ गाव भर, मुसक्या बांधले गुरे दावणीत, अन्न चारा पाणी दुःख दुःख गाई गीत, शांत शांत झोपे गर्दीतच गाव, शांत शांत झोपे गर्दीतच गाव, रातराणी गंध मुखी मंद भाव, प्रकाश क्षितिज अंकुरे किरण, पक्षी किलबिल आनंदले मन, बंद झाले घर बंद झाले दर दार, खिडक्यांच्या काचा हसे आरपार हसे आरपार। यानंतर की परवा परतीचा पाऊस आला आणि त्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये शेतामध्ये शिवारामध्ये नाल्यांना ओढ्यांना नदींना पाणी आलं आणि त्यानंतर जी अवस्था झाली त्या अवस्थेचं वर्णन मी करत आहे। कवितेचं नाव आहे पीक झेंडे। गडगड जलद वाजले समीरासव धाव धावले, लक्क 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 चंचल चपला गिरिशिखरा म्हणे पावले, गडगड जलद वाजले टपटप थेंब बरसले, थई 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 नाच नाचले, रप रप बडवीत गेले सळसळ गवत साच जाचले, गडगड जलद वाजले गर्व रावणा परीचडे, मोठे वृक्ष उमळून पडे, कडकड गडगड स्वर आलापतो वरवर चढे, अखंड वाहे ढगका सांडी समुद्र चरिता होय भासे, लोट पाण्याचे उधळीत लाटा बकासुरासम हसे, राणातील पिकांची निघाली दिंडी नाचवीत पीक झेंडे, राणातील पिकांची निघाली दिंडी नाचवीत पीक झेंडे, ओढा ओहळ नालानी नदी मस्तवान लाटांचे ते गेंडे, लाटांचे ते गेंडे। यानंतर माझ्या कवितेचं नाव आहे मन। कधीकधी कसं होतं की मनामध्ये अनेक भावभावनांचा कलोळ सुरू असतो आणि नंतर अनेक भावना आपल्या मनामध्ये साचतात आणि त्यावेळेला मनाला वाटतं आपण कोणाशी बोलू नये, कोणाशी व्यवहार करू नये, कोणाशी पाहायलासुद्धा जाऊ नये किंवा कोणाला डोळे भरून पाहू नये, आणि अशा अनेक प्रसंगाचं कल्लोळ मनामध्ये चालू असते। अशा असायची कविता आहे, कवितेचं नाव आहे मन। मन हले ना मन डोले ना, काही केल्या माझे मन बोले ना, मन हले ना मन डोले ना, काही केल्या माझे मन बोले ना, मन धावे ना मन मावे ना, काही केल्या माझे मन कावे ना, मनच लढे ना मन रडे ना, काही केल्या माझे मन घडे ना, मन सांधे ना मन बांधे ना, काही केल्या माझे मन नांदे ना, मन रुसे ना मन बसे ना, काही केल्या माझे मन हसे ना, मन लागे ना मन सांगे ना, काही केल्या माझे मन बघे ना, मन रमे ना मन गमे ना, काही केल्या माझे मन मागे ना, मन माझे ना मन तुझे ना, मन माझे ना मन तुझे ना, काही केल्या माझे मन भजे ना, मन चित्र ना मन भित्र ना,
काही केल्या माझे मन मित्रना, मन यत्र ना मन तत्र ना, काही केल्या माझे मन सर्वत्र ना, काही केल्या माझे मन सर्वत्र ना। पाणी जीवनामध्ये अनेक क्रांती निर्माण करतं, परंतु ज्यावेळेला पाणी नसतं त्यावेळेला आपल्या डोळ्यामध्ये पाणी आणतं, आणि ज्यावेळेला आपल्याला जगावरचा विश्वास उडतो त्यावेळेला कुठंतरी आपल्याला भरोसा करावा वाटतो। अशी अशाची कथा आहे, किंवा कविता आहे, सॉरी, माझ्या कवितेचं नाव आहे नळावर हाय। नळावर हाय पाणीच नाही, लेखीच लगीन करायचं आहे, सरल्या दिसाची भरल्या कळसाची, घागर तिला एक द्यायची आहे, लेखीच लगीन करायचं आहे। उन्हासंग ऊन खात सारस दिस गेलं, जवानेचं रग आता नाही, असं तिला एकदा सांगायचं आहे। नळावर हाय पाणीच नाही, लेखीच लगीन करायचं आहे, सरल्या दिसाची भरल्या कळसाची, घागर तिला एक द्यायचं आहे, द्यायचं आहे। लेख माझी काळसर अंगाची, हिरवं लुगडं कधी नाही, लेख माझी काळसर अंगाची, हिरवं लुगडं कधी नाही, वागता वागताला उपास आहे, सगळं ये सोसम आहे, असं चिमणीला सांगायचं आहे। नळावर आहे पाणीच नाही, लेखीच लगीन करायचं आहे, सरल्या दिसाची भरल्या कळसाची, घागर तिला एक द्यायचे। नटून थटून म्याबाई बसली पाण्यासाठी, वरमाई रुसली वराडीच तर पत्त्याच नाही, नळावर आहे पाणीच नाही, लेखीच लगीन करायचं आहे, सरल्या दिसाची भरल्या कळसाची, घागर तिला एक द्यायचे। कृष्णामाईचं पाणी आलं लाल तांबड्या टँकरमधनं, कृष्णामाईचं पाणी आलं लाल तांबड्या टँकरमधनं, माणसाची ती मारामार, पाणी घेताना जीव जाय, मडकं माझं फुटलं माय, पाणी घ्यायला काहीच नाही, नळावर आहे पाणीच नाही, लेखीच लगीन करायचं आहे, सरल्या दिसाची भरल्या कळसाची, घागर तिला द्यायची आहे। कविता कशी जन्मते याविषयीची कविता आहे, कवितेचं नाव आहे कविता। धुंद धुंद वारा मंद मंद होई, शब्द शब्द झेलित गीत माझे, अवखळ पोरा सम गिरट्या घाली वारा, संगे पाकरांचा खेळ मुखी घाली तारा। शब्द शब्द झेलित हिंडलो मी रानो माळी, रानात लपलेले शब्द करती मलाळवणी, दाट दाट अंधारी रात किड्यांचा हा खेळ, वेळूच्या बनी वाजे हलकीच शील। धुंद धुंद वारा मंद मंद होई, शब्द शब्द झेलित गीत माझे। सर, आज आपण इथे स्टुडिओमध्ये आलात आणि खूप छान वेगवेगळ्या विषयांच्या कविता आम्हाला ऐकवल्यात, त्याबद्दल सांगली मीडिया कम्युनिकेशन व माय टी व्ही चॅनलतर्फे धन्यवाद देते आणि पुढील वाटचालीसाठी आपणाला हार्दिक शुभेच्छा। सर, मी सुद्धा तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं आणि माझ्या कवितेचं सादरीकरण करण्यासाठी मला ती जी तुम्ही सुवर्ण संधी दिलीत त्याबद्दल मी माय टी व्हीचं शतश आभारी आहे, आणि हाच स्नेह हाच जिवाळा तुम्ही सतत ठेवावा हीच अपेक्षा आहे, धन्यवाद। प्रेक्षको, आत्ताच आपणाला वेगवेगळ्या विषयांच्या कविता समजल्या आणि उमगल्या, शब्दांचं भावविश्व कसं गुंफलं जातं हे आपल्या कवितेच्या माध्यमातून आपल्या अनेक प्रेक्षकांना आता समजलंच असेल। तर अशा अनेक सांगली जिल्ह्यातील कवी कवयित्री यांना घेऊन येते लेखणी माझी या कार्यक्रमाच्या माध्यमातून, आणि याचं प्रक्षेपण सांगली मीडिया माय टी व्ही चॅनल करतं, तेव्हा आवर्जून पहा तुमचं, आमचं आणि आपल्या सर्वांचं लाडकं चॅनल सांगली मीडिया माय टी व्ही चॅनल।